भाजप नेत्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला असून ग्रामीण भागामध्ये पायी प्रचार रॅली काढली जाते. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याच्या उद्दिष्टाने या पायी रॅली प्रमुखांना बाजारपेठांमधून काढल्या जात आहेत. नागपूरच्या मुदा तालुक्यात काढलेल्या अशाच एका पायी प्रचार रॅलीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. जोरात प्रचार सुरू केलेला आहे. मौदा तालुका जो आहे तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जुना विधानसभा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकत्रितरित्या जी आहे ती रॅली काढण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने पायी रॅली काढून प्रामुख्याने ज्या बाजारपेठा आहेत त्या भागातून जाऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याचा सध्या उमेदवारांचा प्रयत्न आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आहेत. सुधाकरजी, कशा पद्धतीने प्रतिसाद महायुतीच्या उमेदवाराला आहे? तुम्ही मतदारसंघ भाजपकडे यावा याच्यासाठी प्रयत्नशील होते, मात्र आता शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागत आहे. एकदा केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला, आम्ही अबकी बार 405 लढाईसाठी या ठिकाणी प्रयत्नरत आहो. राजू पारवे आमचे उमेदवार आहे, एकदम चांगला कार्यकर्ता उमेदवार आम्हाला मिळालेला आहे. आमची या मतदारसंघात भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या विरोधातली लढाई आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. राजू पारवे धनुष्य बाण घेऊन दिल्लीला पोहोचणार याच्यात कुठेही शंका नाही. कामठी विधानसभेमध्ये सध्या जो कार्यकर्त्याचा जोश आहे त्या जोशाच्या आधारावर 50,000 जास्त या विधानसभेमध्ये मताधिक्य मिळणार आहे. ज्या उमेदवाराची आपण गोष्ट करता, हा उमेदवार नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्ष फक्त एंटी चेंबरमध्ये बसून जुगाळाचे कामं करत होता असा माझा आरोप आहे. पांढरी रेती, काळी माती आणि लाल मुरुम याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर 400 गुन्हे आहेत. काँग्रेसचे जे उमेदवार आहे श्याम बर्वे त्यांच्यावर गंभीर आरोप भाजपच्या नेत्यांकडून केले जात आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, मौदा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.